हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे 5 जुलै आणि बस जसं नॉर्मल सुरुवात झाली आजच्या अनुजा मस्त सुरत बॅग नवीन नवीन शोधते ती आजकाल काहीतरी. आतापर्यंत ती खुर्ची ढकलत होती ती बघ. चढण्याचे उद्योग असं ढकलण्याचे उद्योग जास्त असतात तिथे आजकाल. तिचे खेळणे तर ती अजिबात खेळत नाही, तर फक्त एक पपेट खेळतो हे पांडा बस झालं. हे काय नवीन, हे काय नवीन? हो ते त्याचं कवर ओपन करता येत नाही म्हणून त्याला एवढा जोरात फेकते की ते ऑटोमॅटिक ओपन होतं. खाली ते हा दाब दाब इथे दाब प्रेस कर इथे 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 इथला येतो. उलट झालं. हा गेलं. यातले दोन गायब आहेत. ऍक्च्युली ती दिसतच नाही कुठे घातले तन्वीने. स्क्वेअर वाले गायब आहेत असे दोन, म्हणजे प्रत्येक आकाराचे दोन दोन दिलेले आहेत. मला ते 6 काढायला हवे होते. सॉरी 4, 8 काढायला होते. कम्प्लीट 16 आहेत. घे इथे इथे इथे. बी आहे बी. असं दिवसभर तिचं सुरू असतं. तरी ती म्हणजे गावून आली त्यापासून भरपूर चांगलं व्यवस्थित खेळते. तेवढं बाहेर जायसाठी करत नाही आहे ती, खेळत असते तिचं काहीतरी. मीच खेळू, तू घाल ना यात. बाहेर एवढं ढगाळ वातावरण आहे, पूर्ण पावसाचं ॲटमॉस्फिअर झालेलं आहे आणि एवढा आळस येत आहे ना. कधी कधी असं वाट काहीच करावं नाही. बस मला तर असं 2-3 दिवस असं झालेलं आहे की बस 2-3 दिवसासाठी चांगलं असं रिलॅक्स घेऊन जावं, कुठंतरी चाललं जावं असं वाटतंय. म्हणजे आणि झालं तर लहान मुलांना घेऊन गेलं ना की अजिबात रिलॅक्स होत नाही. त्यांच्या मागे कुठेही असो आपण तरी त्यांच्या मागे राहावंच लागतं. जवळपास आता 12 वाजले आहेत आणि 1 वाजे तिला डोस द्यायचा आहे. दुपारच कमी झाला आहे तिचा ताप. आता तसंही 100 वर नव्हतंच तिला वॅक्सिनचा फिवर. 98-99 रेंजमध्ये होतं. पण तरी पण कसं डोस देऊन दिलं तर पूर्ण ताप निघून जातो. तर आज डोस कम्प्लीट करेन, मग उद्यापासून बंद करून घेईन. कारण खूप तिला फिवर नाही आहे आणि तिला त्रास पण होत नाही. तिचं कंटिन्यू खेळणं ते सुरूच आहे. जसं ती नॉर्मल तिचं रुटीन असतं ते सुरूच आहे. जेवढं म्हणजे ॲक्टिव्हिटीमध्ये असल्यामुळे तेवढं त्यांची तब्येती बर चांगल्या असतात. कधी पण त्यांना खेळणे खूप जास्त गरजेचं आहे. त्यांना खेळ म्हणजे एक त्यांच्यासाठी त्यांच्या बॉडीसाठी एक मेडिसिनच असते लहान मुलांसाठी.
ते जर नाही खेळले नाही का त्या दिवशी किंवा त्यांचं रुटीन चेंज झालं तर लगेच त्यांच्या तब्येतीवर त्याचा इफेक्ट पण पडतो. तर चला मग जवळपास 1 वाजे अन्वीला झोपवेन मी, त्यानंतर मग दुपारला भेटते, संध्याकाळला भेटते मी. सो स्टे ट्यून विथ अस, बघू आता संध्याकाळचा काय प्लॅन असतो. मार्केट पण आहे, तर थोडंसं जे केली सकाळची कढी आहे आणि सकाळी स्वीट आणणार मार्केटमधून. झालेलं आहे स्वयंपाक, आल्यानंतर जेवायला बरं तर पटकन जाऊन मार्केट घेऊन येतो आणि भेटतो आम्ही. थोडं भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात. कॅल्शियम आहेत का आपल्याकडे? भरपूर गर्दी आहे मार्केटला आणि माझी हालत एवढी खराब होत आहे, एवढं पेन होत आहे रात्रीपासून, बॅक पेन रात्रीला जर खूपच होतं आणि आता पण संध्याकाळपासून पुन्हा ते सुरू झालं, काहीच करायचं इच्छा नाही होत आहे. काय करणार, करावंच लागतं. भेंडीची कळीच होऊन जात मसाला पण पण हवीस बस जलेबी निकोट वाटत आला. खूप दिवसानंतर होती ना, मला आवडते अशी जलेबी. जे गाडल्यात बनवत असून ती नाही आवडत, म्हणजे पातळ पाक जर असेल तर छान वाटतं, घट्ट पाकवा छान आवडतं. खाणं कमी फेकणं जास्त आहे.